आपले हार्दिक स्वागत सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी। मुंबई नाशिक महामार्गावरून चाललेल्या धावत्या चारचाकी वाहनाला आग लागली। गाडीला आग लागल्याचे निदर्शनास येताच गाडीतील चालक शकील जाकीर खाटीक आणि हमजा मुजोर शेख या दोघांनी गाडी बाजूला करून गाडीतून बाहेर धाव घेतली। कल्याण येथील रहिवासी आहेत ते। या आगीत गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ही घटना काल रात्री 11:10 सुमारास दिवा अंधुर येथे घडले। मुंबई नाशिक महामार्ग द मुंबई ढाबा जवळ मोदी हुंडाई शोरूम समोर अंधूर दिवा येथे ठाण्यातून कल्याणकडे चाललेल्या धावत्या कारला आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी नागपुरी पोलीस आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवानांनी धाव घेतली। ज्यावेळी कारला आग लागली त्यावेळी कारमधून दोघे प्रवास करत होते। त्या दोघांनी गाडीतून बाहेर धाव घेतली त्यामुळे ते सुखरूप बचावले। शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाचा एक भाग म्हणून ठाण्यात निघालेल्या प्रबोधन यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले। गडकरी रंगायचा नेते झालेल्या सभेत सेना नेत्यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली। शिवसेनेच्या शिंदे गटाविरोधात ठाकरे गट आक्रमक झाला असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव तूर्त वापरता येणार नाही असा निर्णय दिल्याने ठाकरे गटाच्या आक्रमकतेला आणखीन धार चढली आहे। नियोजित महाप्रबोधन यात्रेची सुरुवात काल ठाण्यात झाली असून राम गणेश गडकरी रंगायचनमध्ये आयोजित मेळाव्यात शिवसैनिकांनी तुडुंब गर्दी केली होती। यावेळी उपस्थित नेत्यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली। बाळासाहेबांच्या शिवसेनेला गद्दारांनी नकल लावण्याचा प्रयत्न केलाय मात्र या गद्दारांची बीजे ठाण्यात रोवली गेल्याची खंत खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केली। गिधाड्यांच्या या टोळीला उद्धव नावाचा वाघ पुरून उरेल असा टोलाही त्यांनी मारला। खासदार राजन विचारे यांनी शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवत शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण केला। शिवसेना कधी संपणार नाही उलट आणखीन फोपावेळ गद्दारांना त्याची जागा दाखवून ठाणे मुंबई महापालिकेवर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकेल असा विश्वासही श्री विचारे यांनी व्यक्त केला। यावेळी शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाषणातून शिंदे गटावर सडकून टीका केली। तृतीय पंथीयांचे हक्क हा मानवाधिकार आहे अशा घोषणा देत काल सकाळी 6:00 ठाणे जिल्ह्यातील तब्बल 135 तृतीय पंथीय ठाण्यातील रस्त्यावर धावले। एम स्पोर्ट फाउंडेशनच्या वतीने आणि संकल्प केअर यांच्या सहकार्याने 1 मैल दौड आयोजित करण्यात आली होती। ठाण्यातील 5 पकडी सेवा रस्ता येथे या 1 मैल दौडचे आयोजन करण्यात आले होते। 15 ते 18 19 ते 29 30 ते 44 आणि 45 ते 60 या वयोगटातील मुले मुली पुरुष महिला आणि ज्येष्ठांसाठी या 1 मैल दौडचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेला ठाणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला। ठाणे जिल्ह्यातून 135 तृतीय पंथी या स्पर्धेत सहभागी झाले होते। 15 ते 18 वयोगटातील मुलांमध्ये यश माभेकर प्रथम सुराज गावकर द्वितीय आणि गौरव आर्य याने तृतीय क्रमांक पटकाविला। 19 ते 29 वयोगटातील मुलांमध्ये अजय यादव प्रथम तर रवी सोनार द्वितीय आणि सदापल चव्हाण याने तृतीय क्रमांक पटकावला। 30 ते 44 वयोगटातील मुलांमध्ये नारायण बागवडे प्रथम तर शान सिन्हा द्वितीय तर गंधर्व शेट्टी हा तिसरा आलाय। 45 वर्षापूर्वी वयोगटातील प्रथम अमित प्रभू द्वितीय भास्कर कृष्णमूर्ती तर तिसरा क्रमांक शैलेश सापळे याने पटकावला आहे। अरे निवडणुका जवळ आल्या आहेत मजा ना। मजा काय त्यात? अरे सुट्टी मिळेल मस्त पिकनिक काढू धमाल करू। तू मतदान नाही करणार रेस? अरे माझं नावच नाहीये मतदार यादीत। काय बोलतो? काय यंग ब्रिगेड निवडणुकीवर चर्चा चालली आहे म्हणायची? बरं वाटलं पण तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात रस घेताय बघू ना। बघा ना काका अहो मी यांना हेच म्हणतोय की आपण मतदान केलं पाहिजे पण हा अमोल याचं तर मतदार यादीत नावच नाही। त्या दिवशी सुट्टी आहे म्हणून हा पिकनिकला जायचं म्हणतोय। का रे तुझं नाव का नाही मतदार यादीत? अहो काका माझं नाव अजून नोंदवलंच नाहीये मतदार यादीत। आणि काय फरक पडतोय मी एकट्याने मतदान केलं नाही तर काय होणार आहे? अरे असं कसं म्हणतोस तुझ्यासारखा विचार जर प्रत्येकाने केला तर कसं होईल? आज 18 वर्ष पूर्ण केलेले हजारो करोडो तरुण असतील भारतामध्ये त्या सगळ्यांनी तसा विचार केला तर। आणि काय रे तुम्ही देश बदलायची गोष्ट करता
आणि मग मतदानासारख्या महत्त्वाच्या कामाला नकार का देता? आणि तुझं काय रे? माझं नाव आहे मतदार यादीत, पण मी आता लांब राहायला गेलोय आणि एवढ्या लांबून कोण येणार आहे मतदान करायला? अरे अशी कशी रे तुम्ही मुलं, सरकारी कामात मदतही नाही करायची आणि सरकारच्या नावाने खडे फोडायचे, कसं होणार अशानी? आणि मला एक सांग, तुझे आजोबा गेले ना मागच्या महिन्यात, त्यांचं नाव कमी केलं? कमी करायचं असतं का? अरे म्हणजे काय, आपल्या घरातला एखादा सदस्य कमी झाला असेल तर त्याची माहिती निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवायची जबाबदारी आपलीच असते. अरे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव नोंदवणं, तसंच आपल्या घरचा पत्ता बदलला असेल, म्हणजेच एका शहरात परंतु दुसऱ्या विभागात राहायला गेलो असू, तर तशी नोंद मतदार यादीत करणं ही आपलीच जबाबदारी आहे. सगळंच सरकारवर ढकलून कसं चालेल बरं? स्वतःची जबाबदारी ओळखा, स्वतः तुम्ही जबाबदार नागरिक आहात, तेव्हा मतदार याद्या अद्ययावत करण्याकरता स्वतः पुढाकार घ्या. हो. काय मग करणार ना सरकारला मदत? हो. मतदार नोंदणीसाठी अर्ज करा व मतदार यादीत नाव नोंदवा. आजच मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या. तुमचं नाव मतदार यादीत असल्याची खाली दिलेल्या संकेतस्थळावर खात्री करा. https://ceo.maharashtra.gov.in किंवा 1800221950 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा. 18 वर्षानंतर फक्त सज्ञान नको, सुजाण आणि जबाबदार नागरिक व्हा आणि मतदार याद्या अद्ययावत करायला चला सरकारला मदत करा. घरे विकताना जाहीर केलेल्या सुविधा न पुरवता रहिवाशांना वाऱ्यावर सोडून देणाऱ्या बिल्डर विरोधात पारसिक नगर येथील केशव हाईट्स या इमारतीमधील रहिवासी मुलाबाळांसह यांनी लाक्षणिक उपोषण केले. यावेळी रहिवाशांनी सुनीता एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर तथा बांधकाम व्यावसायिक नंदकुमार साळवी यांनी रहिवाशांना सुविधा द्याव्यात अशी मागणी केली. खारीगावच्या पारसिक नगर कळवा येथे केशव हाईट्स नावाची इमारत नंदा साळवी नामक बिल्डरने बांधली आहे. या इमारतीमध्ये घर घेणारे 168 कुटुंबांची संबंधित बिल्डरने फसवणूक केली आहे. नंदा साळवी या बिल्डरने इमारतीमधील घरे विकताना रहिवाशांना अनेक सुविधा देण्याची आश्वासने दिली होती. या आश्वासनाच्या माध्यमातून घर खरेदी करणाऱ्यांकडून लाखो रुपये उकळले, प्रत्यक्षात एकही सुविधा पुरवली नाही. घराची विक्री करताना जिम, क्लब हाऊस, उद्यान, पार्किंग आदी सुविधा पुरवण्याचे आश्वासन दिले होते, मात्र या आश्वासनाची पूर्तता करण्यात आलेली नाही. ज्या ठिकाणी जिम बांधायची होती तिथे व्यावसायिक गाळे बांधून ते डी मार्टला दिले आहेत, तर उद्यानाच्या जागेवरही व्यावसायिक बांधकाम केलंय असा आरोप यावेळी रहिवाशांनी केलाय. दरम्यान या संदर्भात ठाणे महापालिकेकडे अनेक तक्रारी केल्या, मात्र कारवाई न झाल्याने बिल्डरचे लक्ष वेधून घेण्यासाठी रहिवाशांनी काल 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. ठाणे दर्पणचे संपादक श्री गणेश गुंड यांचा वाढदिवस आज त्यांच्या कार्यालयामध्ये मोठ्या उत्साहात व थाटामाटात साजरा करण्यात आला. यावेळी ठाणे शहरातील वृत्तवाहिनीच्या संपादकांनी व मित्र परिवारांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांचे अभिचे चिंतन केले. दिन ये आए बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरजू. हैप्पी बर्थडे टू. पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण यूट्यूबवर पाहायला विसरू नका.